राज, ए राज, शुनूत, ए शुन्या, राज, ए, गुड मॉर्निंग, जागा छो तुम्ही, हो, काय, आज खुशीत दिसतेस वारी, स्वप्न पडलं ना, मला वाटलंच रात्री झोपेपर्यंत टीव्ही बघत राहायचा मग अशी स्वप्न पडतात. कधी हसतोस काय रडतोस काय? राज, मी काल रात्री तुला ओरडले ना, त्याबद्दल सॉरी. बरं चल उठ, पटकन लवकर तयार हो, नाहीतर उशीर होईल ना. चल लवकर उठतोयस ना, बघ हा पटापट. काय आज काय विशेष? म्हणजे नाही म्हणजे एवढी पानं रंगीत पुरवणी, रविवार सारखाच पेपर वाटतोय. काय आलं? नाही म्हणत, तब्येत बरी आहे का नाही का? माझा संसर्ग झालाय तुला का? असं का म्हणतोयस? नाही, तारीख वार महिना विसरण हा माझा आजार आहे, त्याची लागण तुला कधीपासून झाली? म्हणजे आज रविवारच आहे का? माझं काही चुकलं? अय्या हो. काय शी, माझ्या लक्षातच नाही आज रविवार येते आणि त्याची शिक्षा उगाच राजला झाली. काय केलंस? मी सकाळी सकाळी लेक्चर झाडलंस. त्याला गेले आणि उगाच उठवलं आणि तयार व्हायला सांगितलं. शी, त्याच्या नक्की लक्षात आलेलं असणार. कशावरून? अरे गालातल्या गालात बघून हसत होता माझ्याकडे आणि तरी माझ्या लक्षात आलं नाही. करेक्ट आहे. काय करेक्ट आहे? तुझ्याच वळणावर गेलाय तू. येस, आय एम प्राऊड. हे बघ, एवढा जर आनंद होत असेल ना तर थोडासा वेळ दे त्याच्यासाठी. थोडा नाही, आजचा संपूर्ण दिवस राखून ठेवण्यात आलेला आहे. सरप्राईज ना? अगं मी परवाच ठरवलं होतं, या रविवारी कितीही महत्वाचं रेकॉर्डिंग आलं तरी कॅन्सल म्हणजे कॅन्सल. क्रिएटिव्ह असलो म्हणून काय झालं? आम्हाला ही फॅमिली लाईफ आहे का नाही काही कळतच नाही या लोकांना. क्या बात आहे. हे जे तुमचं असत ना मिलियन डॉलर स्माइल. पुरे पुरे, ते सगळं जाऊ दे. मला सांग तुझा आजचा प्लॅन नक्की आहे ना? म्हणजे काय अनु, आज आपण मजबूत प्रोग्राम करू. तू त्याला विचार कुठे जायचं, सिनेमा, चौपाटी? मला माहितीये त्याला कुठे जायचंय ते. कुठे? अप्पांकडे. गेले खूप दिवस तो म्हणतोय अप्पांकडे जाऊया म्हणून. ठरलं, आज दुपारी जेवायलाच जाऊ. काय? अरे मग आता आपल्याला निघायला पाहिजे. आत्ता? हो मग. अरे माझी थोडी मदत होईल ना मुग्धाला. ठीक आहे, तू फोन करून सांग आम्ही सगळे येतोय म्हणून. ठीक आहे, तू बडाबड तयार हो. आवरायला पाहिजे. जग्गू, जग्गू, काय करतोयस रे? काम करतोयस ना? जग्गू ऐक ना, ऐक रे, तुला खूप काम असत ना रे, खूप दमत असशील ना. जग्गू मी तुला मस्का लावू म्हणजे काम करायला मदत करू, थोडीशी मदत म्हणजे भाज्या वगैरे गरम करतो, आता दूध कापतो. जग्गू माझं ना तुझ्याकडे थोडं काम होत रे. जग्गू तुला माहितीये आज बाबा आहे ना मला आणि आईला अप्पांकडे घेऊन जाणार आहेत आणि मला आहे ना तिथे मिशाला पण न्यायचंय. पण आई ना मला मिशाला तिथे नेऊ नाही देणार रे. तू माझ्या बरोबर राहशील का? अरे अप्पांकडे नाही रे, म्हणजे आईला मस्का लावताना तू माझ्या बरोबर राहशील का? प्लीज ना, राहा ना प्लीज रे. बर, तू जर मला मदत केलीस ना
तर मग मी तुला एक सिक्रेट सांगीन. ते पण मिशाचं सिक्रेट. मिशाचं सिक्रेट. मग करशील ना मदत? नक्की. प्रॉमिस. येस, कळलं का तुला? गुड न्यूज आहे. ऐक ना, आता आपल्याला अप्पांकडे जायचंय. अप्पा म्हणजे कोण कळलं का? अरे माझे आजोबा, म्हणजे बाबांचे बाबा. आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडे जायचंय, तू सुद्धा. हॅलो, बोल ना. बोलत का नाहीयेस राज? काय बावळटपणा चाललाय? काही तयारी झाली नाहीये ना अजून? पटापट तयारी कर, आज आपल्याला अप्पांकडे जायचंय ना. चल लवकर. आणि मग उशीर केला असता आणि बाबांचा मूड बदलला तर मला माहिती नाही. हा लवकर आवर. हो, येत आहे ना लक्षात? पटापट चल. बघितलं? अरे असं केलंस तर सगळी वाट लागेल वाट. पण तू बोलला का नाहीस? अरे तुझी आई आत येताना पाहिलं होतं मी. जर मी बोललो असतो तर. सॉरी सॉरी. हा पुढच्या वेळेला असं होणार नाही. बर आता ऐक. सगळीकडे लक्ष द्यायचं, पाहायचं आणि मग बोलायचं. ऐक ना, आपण जर जग्गूला आपल्या घेतलं तर. म्हणजे तुझी सिक्रेट जग्गूला सांगितली तर. ए अरे वेडा आहेस का राज? मी काय सांगितलं होत? कोणालाच हे कळता कामा नये. का? अरे अरे बातमी पसरत जाईल आणि आपलंच नुकसान होईल. अरे तुला कळत कस नाही? जग्गू कोणाला सांगणार नाही कारण त्याला बोलताच येत नाही. अच्छा, आता चालेल ना? तरी पण आता पुऱ्या. प्लीज आपण त्याला सांगूया ना, तो खूप चांगला आहे रे. असा? आणि तुला माहितीये का, मी त्याला आधीच सांगितलंय. काय? रागव नकोस ना. रागवलास? नाही. ये आता आपण आपणकडे जायचं. व्हॉट नेक्स्ट? बघा नक्की ना. नाही सगळी तयारी करून ठेवेन मी आणि तुझा ऐन वेळेला कॅन्सल होईल. बरं ठीक आहे. आणि राज? नाही ग, विचारलं. ये लवकर, मी वाट बघते. ओके. कोण होते ग पेटकर? नाही हो, आता दादा आणि वहिनी राजला घेऊन येतात. कुठे? इथे? हो इथेच. एकत्र? शक्य नाही. मी आत्ताच वहिनीशी बोलले. आत्ता ना? पण तुझ्या दादाचं आत्ता एक आणि नंतर दुसरं असतं, ठाऊक आहे ना तुला? आप्पा पण त्यांनी काही सांगू नकोस. ऐन वेळा त्याचं काही काम नाही निघालं ना तर मग बोल मला. आई प्लीज. नाही हा राज, पुन्हा पुन्हा तेच तेच विचारू नकोस. एकदा सांगितलं ना मिशाला न्यायचं नाहीये तिकडे. पण का? अरे असं काय करतोस? तिकडे आप्पा आहे, तात्या आहे, इकडे एक वेळ ठीक आहे, कोणी नसतं. हे जग्गू प्लीज आपल्याला सांगणार आहे. नाही हा, अजिबात नाही, मी तिकडे मिशाला न्यायला देणार नाही. उगाच प्लीज प्लीज कर. तुझं काय आता? अच्छा, म्हणजे तू याची वकिली करतोयस? मी अजिबात नाही सांगितलेले. बर ठीक आहे. काय चाललंय? एवढा कसला आनंद झालाय? व्हेरी गुड. अगं अनु, मी काय म्हणत होतो? काय? तू राजला घेऊन पुढे हो. म्हणजे काय झालं? म्हणजे मला
यायला थोडा उशीर. अरे पण आज सकाळी तूच म्हणाला होतास. हो मी म्हटलं होतं पण झालं असं की. सांग काय झालं. वैतागू नकोस ग. निर्माता सुरेंद्र कुमारची अपॉइंटमेंट मिळाली. 4 दिवस मागे लागून विजयने मिळवली. ती कॅन्सल करायची का. अरे मग तसं सांगायचं. तू बोलू देशील तर ना. तुझं आपलं सारखं सुरूच आहे. सॉरी सॉरी. ठीक आहे मग जाल तुम्ही पुढे. हो आम्ही पुढे निघतो. जगू तू त्याची तयारी करायला गे पटकन. राज अरे इकडे बघू. हॅलो. चहा. सिनियर मी तयार आहे इंडियात मुंबईत जाण्यासाठी. काय झालं ज्युनियर तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे इट्स अ चॅलेंज. पण माझी तयारी अचूक झाली. ओके देन टेक केअर. मी हे मिशन सक्सेस करूनच वर येणार आहे. ज्युनियर इट्स अ रिस्क. पण तसंच काही वाटलं तर परत ये. कोणाच्या हाती लागू नकोस. आपल्यासाठी ते चांगलं नाहीये. यस सिनियर. मिशा इज व्हेरी इंटेलिजंट. तुझी ट्रिप फुकट जायची शक्यता जास्त आहे. तुम्ही बघाच मी त्याला वर आणतो की नाही ते. गुड गुड लक. गुड लक ज्युनियर. थँक यू सिनियर. बाय ज्युनियर. बाय मिशा. वा काय ग जमलंय का. छान जमलंय. कोणाकडनं शिकलीस. अगं त्या दिवशी टी व्हीवर दाखवत होते. मी आपली सहज रेसिपी लिहून घेतली. म्हटलं बघू तरी ट्राय करून जमतंय का. जमतंय. छान जमतंय. चला आता आमची मुलगी उत्तम सुग्रणे हे क्वालिफिकेशन ऍड करायला काही हरकत नाही. शी काहीतरीच काय. काही म्हणा. तुझा नवरा एकदम लक्की असणार. अगं अगं म्हणजे होईल तो ग. आणि मी लग्नच करायचं नाही असं ठरवलं तर. बरी आहेस ना. नाही वहिनी मी खरंच ठरवलंय. मी लग्न करून गेले तर आप्पा एकटे पडतील. काही एकटे पडत नाहीयेत आप्पा. तुझं लग्न झालं ना की मी आप्पांना आमच्याकडे घेऊन जाणार आहे बघ. पण हे आप्पांना पटायला हवं ना. तुला माहितीये ना त्यांचा स्वभाव. एकदा एक गोष्ट ठरवली की ठरवली. काहीही होणार नाहीये. तुझं आत्ता लग्न झालं नाहीये ना म्हणून राहतायत ते इथे. चल ग काहीतरीच काय वहिनी. अगं खरंच एकदा लग्न करून जा मग बघ. बास कळलं आता. एक मिनिट फोन आहे साहेब. हॅलो. हॅलो. हां बोल. अनु पोचलीस ना व्यवस्थित. हो मी पोचले. केव्हाच तू येतोयस ना. हो पण. अरे लवकर ये इकडे सगळे जेवायचे थांबलेत. अगं नाही म्हणजे कसं आहे की तुम्ही जेवून घ्या. काय. हो अगं मला थोडा वेळ लागेल. थोडा म्हणजे बराच. अरे पण किती वेळ लागेल. आम्ही थांबतो ना काही हरकत नाही. नको ग मला संध्याकाळ वगैरे होईल. प्लीज प्लीज. ओके चल बाय. अरे धनंजय. हॅलो. काय झालं. शी नेहमीच आहे. म्हणजे आप्पांची शंका खरी ठरली तर. नेहमीच झालं हे असं. जाऊ दे ना वहिनी. खरंच काहीतरी काम आलं असेल त्याला. नेहमी कसं का काम निघतं. शी जेवून घ्या म्हणे. ह्याला काय अर्थ आहे. अगं आप्पा उगाच जेवायचे थांबतील म्हणून असं म्हणलं असेल. पुरे लगेच दादाची बाजू घ्यायला नको. बर बाई तुझी बाजू घेते बस. खा ना. खा ग. बर आहे ना. मी मगाशी कौतुक करत होतीस म्हणून विचार. आजोबा. येस सर. बोला बोला काय ऑर्डर आहे. लवकर बोला. आजोबा हा मिशा. अच्छा हा होय तुझा मिशा. हो तुम्हाला माहितीये हा बोलतो पण. बर. आणि माझ्या बरोबर खेळतो पण. अच्छा व्हेरी गुड व्हेरी गुड. हॅलो. हॅलो मन. अरे हॅलो मन ना.
ते आपलेच आहेत. जग्गू आहे ना तसे. अरे हॅलो म्हण ना. जाऊ दे रे, आज त्याचा मूड नसेल. नाही नाही, तू हॅलो बोललाच पाहिजे. बोल ना पटकन हॅलो. अरे असं काय करतोयस, बोल ना. जाऊ दे राजा, जाऊ दे. पण आजोबा तू खरंच बोलतो. हो बर. नाही तुम्हाला वाटेल मी खोटं बोलतोय, हो ना? नाही रे, नाही वाट. पण तू बोललाच पाहिजे हॅलो. बोल ना हॅलो पटकन, बोल ना, बोल ना रे, बोल. अरे राजा, राजा, राजा. अरे या जगातला तूच एकमेव व्यक्ती आहे ज्याच्याशी त्याच जमतय. तू तरी त्याचा साथीदार बन. एकटा आहे पोरगा, अगदी एकटा आहे बिचारा. मोबाईल पण स्विच ऑफ ठेवला याने. काय करतोय हा? अगं नेटवर्क मिळत नसेल. काही नाही, नेहमीच आहे त्याच. पहिल्यांदा करत नाही येतो हे असं. मला याच गोष्टीची चीड येते, मोबाईल कशाला बंद ठेवायचा. नक्की आज पण येणार नाहीये. येईल ग, येईल. तो रेकॉर्डिंग चालू असेल म्हणून त्यांनी मोबाईल ऑफ ठेवला असेल. अहो अप्पा, आज रेकॉर्डिंग नाहीये, कसली तरी मीटिंग आहे त्याची. आणि जर आपलं आधीच ठरलेलं होतं तर मग ह्याने. हॅलो. हा दादा. हॅलो, कुठे आहेस तू? अरे किती वाजले धनंजय, तू काय सांगितलं होतंस मला आठवत आहे? काय ऐकून घेऊ धनंजय. धनंजय दिस इज टू मच. अरे जर आपला प्लॅन आधीच ठरला होता तर मग तू. धनंजय व्हॉट डू यू मीन? तुला काहीच कसं कळत नाही रे धनंजय. आजचा सगळा दिवस फक्त तुझ्यामुळे. हॅलो, हॅलो, हॅलो. अगं अनु काय आहे? कळतय ग, आम्हाला कळतय. प्लीज काय सांगू नका अप्पा, मला पण कंटाळा आलाय त्या सगळ्याचा. दर वेळेला असंच कसं जाऊ द्यायचं? एकदा, दोनदा, तीनदा, दर वेळेला नवीन कारण. अगं तुझं चुकतंय असं म्हणत नाही आम्ही, पण उगाच असं त्रागा करून घेऊ नकोस. तुझं मनस्वास्थ्य बिघडेल अशा ना. अप्पा मग तुम्हीच सांगा मी काय करू. मी एकटी किती प्रयत्न करते, एक दिवस त्याला आमच्यासाठी काढता येत नाही. हे बघ, माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या आपसातला जो वाद आहे त्याचा परिणाम राजवर व्हायला नको. तो एकटा पडू लागलाय ग. अप्पा कबूल आहे, कबूल आहे त्याच्या भवितव्याकरता तुम्ही घराच्या बाहेर पडतात, पण घरात आल्यानंतर तरी त्याला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी द्या ना. त्यावेळी सुद्धा तुम्ही जर भांडत राहिलात ना तर. हे बघ, आज बावलं त्याच्याशी बोलतोय म्हणून तो खुश आहे. काय अर्थ आहे? एकटेपणाचा परिणाम आहे. तो स्वतःला कल्पनेच्या विश्वात रमवून घ्यायला लागलाय. हे बरं नाही, सांभाळा त्याला. सांभाळा नाही तर तो शिझोफ्रेनिक होईल. आवरा स्वतःला, आवरा प्लीज. अजून वेळ गेलेली नाहीये. तरी सुद्धा बाबाच आवडतात ना तुला. बघितलंस ना, प्रॉमिस करून पण आले नाहीत आज. पुन्हा बोलले तर मी वाईट. बरोबर आहे, बोलणाऱ्याचं तोंड दिसत. इतके वेळा ठरवतोय बोलायचं नाही, बोलायचं नाही. तुझं काय चाललंय आणि? अप्पांना काय सांगितलंस? हा बावला बोलतो तुझ्याशी. हा हा बोलतो तुझ्याशी. असं काहीतरी बावळटासारखं बोलायला लागलास ना तर लोक वेडे म्हणतील तुला. जरा नीट वागायला शिक, आता लहान नाहीयेस तू. मिशा